आपल्याला मेसेज केलेले आहेत, ज्यांना आश्चर्य वाटतंय की नक्की आपल्या देशात काय चाललंय. आणि म्हणून विषय फार सोपा आहे. कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झालं पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही आहे, कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल. मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत. कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला, तिथून शेख हसीना इथे आल्या देशात आपल्या, तेव्हा त्याच बातमीसोबत अनेक न्यूज चॅनल्सनी असेल, अनेक सोशल मीडियाच्या मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलं असेल, ऑल आईज ऑन बांगलादेशी हिंदूज असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं. तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत, मंदिरं तोडली जात आहेत, कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत, लहान मुलांवर अत्याचार होत आहेत. ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सॲपच्या मार्फत असेल, सोशल मीडियाच्या मार्फत असेल, ह्या पसरल्या जात होत्या. एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा प्रयत्न भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो आहे. तसंच 5 वर्षापूर्वी मला वाटतं CA NRC त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतो आहे म्हणून हे सगळं घडवत आलं होतं. आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं, BCCI भाजपचं, आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतो आहे, तेच BCCI भाजपचं किंवा भाजपप्रणित BCCI आता 19 तारखेपासून मला वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 ह्या बांगलादेशबरोबर खेळणार आहे. म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो. आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का? कारण आपण जर ह्या ट्विटला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत की नक्की आम्ही बोलायचं तरी काय. आणि मी विचारतो तुम्ही नक्की तुमच्यावर काय मजबुरी आहे की तुम्ही प्रश्न विचारू शकत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे MEA ने आम्हाला उत्तर द्यावं. आय हॅव्हन रिटन एनी लेटर टू MEA, आय हॅव ट्विटेड टू दॅम, आय हॅव टॅग दॅम इन द ट्विट बिकॉज एनी विच वेज आय डोंट एक्सपेक्ट अ रिस्पॉन्स. जनरली वेन अ मिनिस्टर ऑफ दिस BJP गव्हर्नमेंट इज आस्क समथिंग देर आस्क फॉर फॉरगिवनेस, आस्क टू अपॉलॉजाइज. सो इफ यू सॉ दॅट विथ निर्मला सीतारामनजी इन द अदर डे इन कोइंबतूर और येस्टरडे विथ अ जर्नलिस्ट विथ द होम मिनिस्टर, सो देर आर नो आन्सर्स एक्सपेक्टेड. बट अटलीस्ट इन दिस केस वेअर द सोशल मीडिया इकोसिस्टम ऑफ द BJP हॅज प्रोपगेटेड दिस व्ह्यू दॅट हिंदूज इन बांगलादेश हॅव फेस अटॅक्स, आय वुड वॉन्ट टू नो फ्रॉम द मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स वेदर दिस इज ट्रू ऑर नॉट. इफ इट इज ट्रू दॅट हिंदूज इन बांगलादेश आर फेसिंग अट्रॉसिटीज, अटॅक्स, इनजस्टिस, देन वाय इज द BJP गव्हर्नमेंट इन द युनियन कॅबिनेट अलाउिंग द BCCI टू प्ले क्रिकेट विथ बांगलादेश? माझी मागणी काही नाही, माझी मागणी बिलकुल नाही, माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी. तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठेही विरोध किंवा हे विचारलंच नाही. मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झाले की नाही झालेत, कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याच देशामध्ये तीढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो, आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेशमधल्या हिंदूंवर अत्याचार होतोय, हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्याबरोबर का खेळतोय, आणि नसेल तसं भाजपने सांगावं. मैंने जो ट्वीट किया है वो बात स्पष्ट है. मैंने जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स है उनसे एक सवाल पूछा है कि सही में बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हुए हैं या नहीं, क्योंकि पिछले 2 महीनों में जब से ये हुआ है बांग्लादेश में हमने काफ़ी सारे न्यूज़ देखे हैं, काफ़ी सारे चैनल्स पर देखा है, काफ़ी सारे सोशल मीडिया के मीडियम्स पर देखा है कि जो हिंदू है बांग्लादेश में उन पर अत्याचार हो रहे हैं, उन पर अटैक्स होते जा रहे हैं. और अगर ये बात सही है तो फिर BCCI उनके साथ क्रिकेट क्यों खेल रही है? अगर गलत है तो फिर क्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स हमें स्पष्टता देगा, एक क्लैरिटी देगा कि हिंदुओं पे अत्याचार नहीं हो रहे? और बात यही होती है कि अगर हिंदुओं पे अत्याचार बांग्लादेश में हो रहे हैं
और बीसीसीआय उनके साथ क्रिकेट खेलने जा रही है, तो फिर हम हिंदुओं का उपयोग सिर्फ भाजप चुनाव के दरमियान करती है क्या? ये भी भाजप ने स्पष्ट करना चाहिए, क्योंकि भाजप का हिंदुत्व ये चुनावी हिंदुत्व है। मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका ही होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे। त्यानंतर युपीएचं सरकार असताना देखील युपीएने देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं, पण आत्ता आपण पाहतोय भाजपकडूनच आम्हाला समजतं आहे की हिंदूंवर अत्याचार होतात, त्याच्यावर स्पष्टता आली पाहिजे, होत आहेत की नाही होत आहेत एक स्पष्ट करा, आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय। आणि भाजपप्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का? भाजपच्या नेत्यांना हे मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही काही बोलू शकत नाही? माझी भूमिका नाही, माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं। यावर तर सातत्याने भाजपच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहे। मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत भाजपचे? आम्हाला तोच विचारायचंय की जर तुम्ही असा आरोप करता की त्यांनी पायघड्या घातल्या तर त्या पायघड्या तुम्ही उखडणार? नाही, पहिला मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या, त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या, एक तर होम मिनिस्ट्रीकडून होऊ द्या नाही तर एम ई एकडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होत आहेत हे तर स्पष्ट होऊ द्या ना। कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं आहे की होत आहेत असं भाजपच्याच इकोसिस्टममधून आम्हाला समजत होतं, मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत। प्रश्न विचारतो, कांदिवलीमध्ये काल महिला पोलीस हरीश मांडवीकर हा गुन्हेगार आहे जेलमधून सुटलेला, त्याच्याकडून हा प्रकार झालेला आहे। हा गुन्हा झालेला आहे, आपल्याला आठवत असेल एका 9 वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये एक अत्याचार झाला आहे। हे विषय महत्त्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते, ॲक्टर्स बोलत होते, त्यांच्यासोबत गप्पा मारत होते, पण ह्या विषयांसाठी वेळ नाही आहे। आणि मग मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न, पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही, पण ह्यालाच मी विचारतो ना, महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही? आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात, सीतारामांबरोबर असतात, तेव्हा मग राज्याचं कोण बघणार? कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं। नाही, आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे, कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत, जम्मू काश्मीरमध्ये फेज फेजमध्ये घेत आहेत, सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही आहे, आणि वन नेशन वन पोलचं बोलतात। 2 वर्षात राज्यात आमच्या 30 शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोल बद्दल बोलतात, तर मला वाटतं आता कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोगचे आयुक्त येणार आहेत। नाही मग केंद्र सरकारचं काय, परत निवडणुका घेणार? म्हणून मी सांगतो ना की कुठेही स्पष्टता नाही आहे। त्यांनी जे काल आणि आज कॅबिनेटमध्ये मंजूर केले वन नेशन वन पोल, निवडणुका लांबवतायत, निवडणुका लवकर घेणार, मुळात त्यांना निवडणुका घेण्याची हिंमतच नाही आहे, आणि मग वन नेशन वन पोलचं हे बोलतात। कारण भाजपाला हे 100% माहिती आहे की सगळ्या निवडणुका भाजपा हरत आहे, हरियाणा हरणार, जम्मू काश्मीर हरणार, महाराष्ट्र हरणार, झारखंड हरणार, दिल्ली तर हरणार हरणार, मग हरायचंच नाही म्हणून निवडणुकच घ्यायच्या नाहीत, हे भाजपचा डाव आहे। आणि हेच आम्ही सतत सांगतोय की हे लोकशाहीला हानिकारक आहे, आपल्या संविधानाला हानिकारक। नाही, एक थोडं ह्या समितीने सांगावं की कोणाशी चर्चा केली त्यांनी? बिल्कुल, जो भाजपा चुनाव से डरती है, जो भाजपा महाराष्ट्र में चुनाव हरियाणा और जम्मू कश्मीर के साथ नहीं ले सकती, जो भाजपा हमारे महाराष्ट्र में लगभग 30 शहरों में चुनाव नहीं ले सकती, वो ही अभी वन नेशन वन पोल के बारे में बात करी है, तो जोक हो गया है। आपकी पार्टी का स्टैंड क्या रहेगा? हमारी पार्टी का स्टैंड हमारा क्लियर है कि इन्होंने बात किससे की है पहले पूछे, फिर वन नेशन वन पोल जो चुनाव आयोग भाजप के ऑफिस से जो चलता है, भाजप के दफ्तर से जो चलता है, उन्हें 4 राज्यों में चुनाव लेने की अनुमति नहीं है भाजप से, तो वो क्या वन नेशन वन पोल करेगी? भाजप तो डरती है पोल्स को।
नहीं ऐसे आइडियाज तो काफी सारे आए, अच्छे दिन की आइडिया थी, 15 लाख की आइडिया थी, बहुत सारे आइडियाज थी. I think one nation, one poll is a joke as of now because the union cabinet has approved the one nation, one poll proposal. However, they cannot hold simultaneous polls in 4 states. If you see, Haryana and Jammu Kashmir have been announced, but what about Maharashtra and Jharkhand? Delhi wants to go for polls, but sources say that they cannot hold polls as of now. So an election commission that has no capacity to hold simultaneous polls in 4 states is now talking about one nation, one poll. Is it even possible? Maharashtra has pending elections for municipal corporations for the past 2 years. BJP is scared of holding polls, which is why they're talking of one nation, one poll, so that they can extend the deadline of all pending elections for the next 5 years. मला वाटतं परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला मेन मुद्द्यावर खेचून आणतो, कारण हा विषय महत्वाचा आहे. 2 दिवसात या टेस्ट मॅचेस होतील. आपण BCCI कोण चालवतं, BCCI आता कोण चालवतं, ह्याच्यावर पण थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा भाजपाला असेल किंवा परराष्ट्र मंत्र्यांना असेल, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही. झाले असतील तर मग आपण बांगलादेशसोबत, त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट का खेळत आहोत, आणि झाले नसतील तर मग हा प्रचार थांबवणार का. झाले असतील किंवा नसतील हे जरी दोन्ही गोष्टी असतील तरी बांगलादेशवर आपण क्रिकेट खेळू शकतोय, पण आपल्याच देशामध्ये भाजपा आपल्या 2 धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं, हे भाजपचं निवडणुकीपूर्वीचं आणि निवडणुकीपुरतं हिंदुत्व आहे ते स्पष्ट झालं. भाजपचे लोक जे बसलेत खेळामध्ये ते कोण आहेत मग? ते राजकारणा बाहेरचे आहेत. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.